प्रत्येक घरामध्ये ना सासू सुनेचा 36 आकडा असतो, पण आता इथे येणार आहे एक जावई ज्याचा सासूची 36 आकडा आहे आणि त्याची ढगात गेलेली म्हणजे गेलेली सासू आता परत त्याला भेटायला येणार आहे. बघूयात मग काय येणार आहे आता धमाल. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पहिल्या पर्वाची उपविजेती जोडी आरती सोळंकी आणि दिगंबर नाईक. चांदन चांदन झाली रात सासू माझी गेली स्वर्गात. चांदन चांदन झाली रात सासू माझी गेली स्वर्गात. तुझ्या दादाला बोलवार सासूत साथ घालार. प्रमोद दादाला बोलवार सासूत साथ घालार. सचिन दादाला बोलवार. हे जायले पोकल बांबूच्या फटके देव काय बोल. पण नको बांबू उलटून माझ्यावरच ये. तुझ्या आईला सेम टू सेम माझ्या सासू सारखी दिसते बोल. पण माझी सासू इथे कशी येणार. ती मेली तेव्हा मैत्याकडेच बसलो होतो मी. कवटी फुटे पर्यंत बाकीच्या लोकांच्या कवट्या कशा फुटतात फाटफाट. पण हिच्या आईला हिची कवटी फुटली तेव्हा सगळ्या एरियामध्ये कर्फ्यू लावला बोल. त्याला वाटलं बॉम्बस्फोट झाला असं. हे जायला माझी सासू आहे का तू. कन्फर्म सासू आहे का. फटत मारलं. पण तू अशी कशी आहे. तू माझी सासू नसणार का. हे जायला तू एवढी गोरी कशी का. ना भूत का पांढरे नाही तर काय नीली असणार. जायला मग असं सांग ना तू भूत आहे. मग भूत आहे तू भूत आहे काय. हो राकेश दादा भगत काय बसले. एक भगत आहे ना भूत आलाय फुबाय फुच्या सेटवर. भूत आहे काय. उठला जीवन पाणी कधी पाया ना पडलास ना आता पडतस. पाया नाही परत काय. तुझे पाय बघत होतो उलटे आहेत का सोलटे. जमाना बदलणार म्हणजे भूत मॉडर्न जायले. मी तर मराठी भूत मॉडर्न पण वाकणार नाही. जायला डायलॉग मारते. पण तू माझी सासू नाही असू शकत. माझी सासू काळुंद्री होती जाडी अशी. ती घुस असते ना घुस अशी घुसते तशी. तिच्या आईला औदशा होती फालतू बोल. ती मेली त्या लय आनंद झाला मला. मी तर अख्ख्या गावात पार्टी दिली. पाऊ आणला मग चकना म्हणून ते बॉम्बील आणली आहे आणि जाम भारी डीजे लावून नाचलो बोल. रसिका चे लागे सासू माझी ठुमकात नाचत. रसिका तू पार्टी केली. तू कशाला एवढी भार रागते. जायला तुझा वाटा पण काढून ठेवला होता. असा पाऊवा ठेवला होता मग ते बॉम्बील ठेवले होते. 2 मिनिटात बघतो तर पाऊवा साफ आणि बॉम्बील ताट. पण तू कशाला आली इकडं. ते तुझ्या लक्ष ठेवायला रे. माझ्या बोरीच का करतस प्रॉपर्टीच का करतस. लक्ष ठेवायला. पण मला हे कळलंच नाही तुला अटॅक कसा आला. ना आपल्या दोघांचं भांडण झालं. तू घरी गेला. हा मी घरी गेलो आणि 15 मिनिटात फोन आला सासू गेली म्हणून. जायला पण अटॅक कसा आला तुला. ते काय जायला. तू मला भांडणात का बोललस रे. काय बोलले. ना नवी कोणी बाईक आणत. मग आणलीच बाईक. जायला तुझ्या 13व्याला तर आणली अशी बाईक नवी कोरी बोल. माझ्या पोरीला सवत आणली. तुझा सत्यानाश होऊ दे. कानपण खोरत आहे. ते जायला तुझ्या पोरीला कोण सवत आणली. तुझी पोरी माझं लव्ह मॅरेज आहे. माझी लवली डॉल आहे ती. मग मी घरामध्ये गाणं पण बोलतो. डॉल डोलते घरामनी माझ्या डॉल डोलते घरामनी. जायला सवत. जायला तुझा गैरसमज झाला. मी काय बाई नाही आणली का. बाई फटफटी आणली नवी. ना जरा व्यवस्थित बोलला असता ना तर मी जगले असते. जायला तू जगली असती मग मला कशी काय प्रॉपर्टी मिळाली असती. जायला तू आली कशाला. पण काय बोलली नाही. आली कशाला तू अचानक. तुझ्यावर लक्ष ठेवायला आली रे. लक्ष ठेवायला. माझं का लक्ष ठेवते. तुझा सगळा पैसा होता ना तो मी दारूच्या बिलामध्ये दिला. बाकी सगळं व्यवस्थित ठेवलंय. तुझी सगळी जमीन होती ना ती पण विकून खाली बोल. बाकी सगळं व्यवस्थित आहे तिकडं. आणि तुझं घर आहे ना ते पण घाण टाकणार आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे तिकडं. बाकी सगळं व्यवस्थित आहे ना. काय व्यवस्थित. हे जायला काय उरलं काय तुझ्या कर. आता मी दुसरी पोरगी करणार. लगीन करणार. आणि पैसेवाली सासू पाहिजे. मन लगीन कराव पाहिजे. पैसेवाली सासू पाहिजे. मन लगीन कराव पाहिजे. दुसरं लग्न करणार. माझ्या मुलीला सवत आणणार.
हे ज्या आईला हिला पण अटॅक आला, हे ज्या आईला म्हणजे भूताला पण अटॅक येतो कक्का, म्हणजे आता हे माणूस होणार आणि माझ्याच घरात येणार।